कोल्हापूर महानगरपालिकेची मुदत 15 नोव्हेंबरला संपती आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपनं पूर्ण ताकदीनिशी महापालिका निवडणुकीत उतरायचं ठरवलं आहे. भाजपनं शिवसेनेला बाजूला ठेवत स्थानिक ताराराणी आघाडीसह महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. महानगरपालिकेची निवडणूक ही भारतीय जनता पार्टी आणि ताराराणी आघाडी मिळून एकत्र लढवायचा निर्णय आम्ही आज केलेला आहे. एकूण शहरामध्ये खूप प्रश्न प्रलंबित आहेत. तर ताराराणी आघाडीला जवळ करून भाजपनं आपल्या विचाराला तडा दिल्याचं मत शिवसेना नेत्यांनी व्यक्त केलंय. शिवसेना स्वबळावर लढून महापालिकेवर भगवा झेंडा फडकवून दाखवेल असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केलाय. भाजपनं शेवटपर्यंत बोलणीमध्ये आम्हाला गुंतवलं आणि शेवटी पाटीत वार केला याची जाणीव आम्हाला होती आणि त्यामुळं शिवसेना स्वबळावर लढण्यासाठी आम्ही संपूर्ण तयारीनिशी आम्ही आज काम करतोय. भाजपनं नेमकं ताराराणी आघाडीला का जवळ केलं बघूया. ताराराणी आघाडी महापालिकेत अनेक वर्ष सत्तेवर होती. ताराराणी आघाडीचे नेते महादेवराव महाडिकांचा मुलगा अमल महाडिक हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. कोल्हापुरात भाजप पक्षाची म्हणावी तशी ताकद नाही, पण ताराराणी आघाडीची आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं ताराराणी आघाडीशी हातमिळवणी केली आहे. सध्या कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे, पण दोन्हीही पक्षांचे संबंध चांगले नाहीत, त्यामुळे कदाचित काँग्रेस राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यातच आता भाजपनं शिवसेनेची काडीमोड घेत कोल्हापूर महापालिकेची निवडणूक ताराराणी आघाडीसह लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक रंगतदार तर होणारच, पण त्याहीपेक्षा प्रत्येक पक्षाचं अस्तित्व पणाला लागणार यात शंका नाही. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.